मंडळी एक आमदार मुंबईत त्याची दिवसभराची कामं आटपून रात्री उशिरा त्याच्या ते स्वतःच्या आमदार निवासात झोपायला येतो तर त्याच्या मतदारसंघातील काही कार्यकर्ते आधीच त्याच्या बेडवर झोपलेले असतात आता अशा वेळी दुसरा कुठला आमदार असता तर त्यानं लगेचच त्याच्या पियेला सांगून त्या झोपलेल्या कार्यकर्त्यांना उठवलं असतं नाहीतर झाप झाप झापलं असतं पण हे आमदार जरा वेगळ्या धाटणीचे आहेत त्यांनी काय केलं तर चक्क बाजूची सतरंजी घेतली आणि जमिनीवर टाकली आणि खालीच झोपणं पसंत केलं हो अगदी बरोबरच ऐकताय मध्यंतरी कोरोना काळात सुद्धा हे नेते नगरमध्ये स्वतः उभारलेल्या कोविड सेंटरमध्येही जमिनीवरच गादी टाकून झोपले होते कोणतीही शंका मनात न ठेवता आपल्या जनतेसाठी कुठेही आणि काहीही करायला का तयार असणारा माणूस म्हणजे आमदार निलेश लंके लोकांच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा स्वतः उपोषण केली कोविड काळात लोकांची मनोभावी सेवा केली आपल्या भागात सोयी सुविधा याव्यात म्हणून प्रसंगी व्यवस्थेशी लढा दिला त्यामुळेच आज तो माणूस नगरच्या राजकारणात नाव कमावतोय आज आपण याच दमदार आमदार निलेश लंके यांचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी निलेश लंके यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याच्या हंगाया गावात झाला त्यांचे वडील एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते घरची परिस्थिती तशी बेताचीच होती अशात निलेश लंके यांनी त्यांचं बारावी शिक्षण पूर्ण केलं पण नोकरीच्या दृष्टीनं पुढं त्यांनी आयटीआय पूर्ण केला एका कंपनीत नोकरी सुद्धा केली पण त्याच काळात त्यांना समाजकारण आणि राजकारणाची आवड निर्माण झाली त्यामुळं लंके पुन्हा शिक्षणाकडे वळाले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स या विषयातून डिग्री मिळवली मग अशी सांगितल्याप्रमाणे घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळं लंकेनी पाचवी सहावीमध्ये असतानाच स्वतःचं छोटेकांनी हॉटेल टाकलं हंगा स्टेशनवर सुरू केलेल्या हॉटेलमधून त्यांना नफा मिळत नसल्यामुळं त्यांना या हॉटेल बंद करावं लागलं कारण त्यांचे मित्र आणि कार्यकर्ते यांचीच उधारी तिथं वाढली हॉटेल व्यवसायातून त्यांनी लहान वयातच त्यांच्या जीवनातले मोठे अनुभव घेतले म्हणजे निलेश लंके आज जरी राष्ट्रवादीमध्ये आमदार असले तरी एकेकाळी ते शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते म्हणजे जेव्हा लंके यांचं हंगा रेल्वे स्टेशनवर स्वतःचं हॉटेल होतं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांची पारनेरची सभा उरकून हंगा स्टेशनवर आले होते तेव्हा लंकेंवरती बाळासाहेब ठाकरेंचा भरपूर प्रभाव होता बाळासाहेब त्यांचे आदर्श होते म्हणूनच मग गर्दीतून वाट काढत बाळासाहेबांसमोर जाऊन लहानग्या निलेशनं त्यांच्या डायरेक्ट पायावरतीच डोकं ठेवलं तेव्हा बाळासाहेबांनी अत्यंत प्रेमानं त्या चिमुकल्या निलेशच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं निलेश लंके यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली असं म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच प्रेरित होऊन निलेश लंके यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती वयाच्या पंधराव्या वर्षीच निलेश लंके यांची त्यांच्या गावच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदी निवड झाली होती तिथूनच त्यांना राजकारणाची सुद्धा आवड निर्माण झाली जसं का लंके शिवसेनेचे प्रमुख झाले तसं त्यांनी लगेचच धडाधड त्यांच्या समाजकार्याला सुरुवात केली गावातल्या लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अडला नडला कोणी का असे ना लंकेंनी प्रत्येकाला मदत केली त्यानंतर गावात शिवसेनेची सत्ता आणायची असा चंग बांधला तत्कालीन तालुका अध्यक्ष सभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार केला आणि ते पॅनल त्यांनी निवडूनही आणलं खरंतर निलेश लंके यांनी त्या निवडणुकीत अर्ज दाखल केला होता पण वय कमी असल्यानं तो बाद झाला तेव्हापासूनच त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाची चमक लोकांना दिसली त्यांच्या मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळं त्यांनी त्यांच्या गावची ग्रामपंचायत सुद्धा काबीज केली अंगात संघटन कौशल्य असलेल्या या तरुणाला पक्षानं सुपा पंचायत समितीचं गणप्रमुख केलं पुढं त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली मात्र त्या चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला पण या निवडणुकीनं मात्र त्यांना सगळ्या तालुक्यात ओळख मिळून दिली सुपा एमआयडीसीतल्या एजंटांची टोळी त्यांनी मोडीत काढली तेव्हा तिथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळून दिल्यानं ते त्या तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले पुढं दोन हजार बारा हे वर्ष लंकेंसाठी फार महत्त्वाचं ठरलं सुपागणातून लंकेंच्या पत्नी राणीताई यांना लोकांनी विजयी केलं त्या उपसभापतीही झाल्या त्याचीच पुनरावृत्ती दोन हजार सतराच्या निवडणुकीत झाली ती निवडणूक होती जिल्हा परिषदेची त्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात लंकेंनी लक्ष वेधून घेतलं लंकेंच्या काम करण्याच्या वृत्तीमुळे हो, त्यांच्याकडं लोकसंग्रह वाढत गेला पक्षात आणि समाजात त्यांचं महत्व वाढू लागलं विशेषतः तरुणांची फही त्यांच्या मागे उभी राहिली पण शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता असणाऱ्या लंकेंच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्यांचा शिवसेनेसोबतचा प्रवास जागेवरतीच थांबला पण निलेश लंकेंच्या आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत जावं लागलं तर बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या त्या वादावरून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आता असं नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी तर बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर होते त्यावेळेस तिथं आयोजित करण्यात आलेल्या त्या सभेची संपूर्ण जबाबदारी निलेश लंके यांच्यावरती होती त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या त्या सभेमध्ये काहीतरी गडबड झाली आणि यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला गालबोट लागलं या ला, गाल बाबतीत ला। दैनिक लोकमत अहमदनगरचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके असं सांगतात की फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी उद्धव ठाकरे पारनेरमध्ये आले होते तेव्हा ठाकरेंच्या ते त्या दौऱ्यात गोंधळ झाला होता काही कार्यकर्ते ठाकरेंच्या गाडी गाडीसमोर अचानक आडवे आले एवढ्यावरच न थांबता तिथं दगडपेक सुद्धा करण्यात आली त्यांच्या या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम स्वतः निलेश लंके यांनी केलं होतं असा आरोप तेव्हा विजय औटी यांनी केला होता तर मला बदनाम करण्यासाठीच विजय औटी यांनीच हे सगळं घडवून आणल्याचं लंके यांचं तेव्हा म्हणणं होतं त्या घटनेनंतर लंक्यांना पक्षातून काढण्यात आलं पण निलेश लंके हे औटी यांचेच कार्यकर्ते होते लंकेंचा जनसंपर्क मोठा होता पण दोघांच्या कामाची पद्धत मात्र वेगवेगळी होती लंकेत थेट लोकांमध्ये मिसायचे तर औटी त्या अर्थाने सोपेस्टिकेटेड नेते होते पुढं सुधीर लंके असंही म्हणतात की निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या पण पुढं त्यांना नियोजन समितीवर न घेतल्याचा राग निलेश लंके यांना होता निलेश लंके यांची सुद्धा नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा होती आणि लंकेंना अशी महत्वाकांक्षा आहे हे औटे यांच्या लक्षात येत होतं त्यामुळेच ते त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती लंके यांच्या कार्यकर्त्यांना औटी डॉमिनेट करत आहेत असं सुद्धा लंके यांना वाटत होतं यावरूनच त्या दोघांच्यात वाद होत होते म्हणूनच औटी यांनी त्या घटनेचा संपूर्ण आरोप निलेश लंके यांच्यावरती लावला असं सांगण्यात येतं पण शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर लंकेंनी पुन्हा आपला मोर्चा सामाजिक कार्याकडे वळवला तिथूनच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी स्थापन केलेलं निलेश लंके प्रतिष्ठान जन्माला आलं अल्पावधीतच नगर पुणे मुंबई नागपूर ठाणे नाशिक जिल्ह्यात या प्रतिष्ठानच्या शाखा उघडल्या गेल्या सर्व काही लोकांसाठी असं त्यांनी त्या फाउंडेशनच्या कामाचं स्वरूप ठेवलं मतदारसंघातल्या लोकांना देवदर्शन यासारख्या उपक्रमांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली कृषी प्रदर्शन रोजगार मिळावे त्यांच्या राजकीय जीवनाला बळकटी देणारे ठरले अंत्यविधी दशक्रियाविधी अगदी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमालाही ते लोकांच्या दारावर जायचे अगदी आमदार झाल्यावरही त्यात कसलाच खंड पडला नाही तेव्हा राष्ट्रवादीला पारनेर तालुक्यात एका खंबीर नेत्याची उणीव जाणवतच होती अर्थात त्यांनी लंकेंच्या कामाची दखल घेत दोन हजार एकोणीस रोजी लंकेंना पक्षप्रवेश दिला त्यानंतर राष्ट्रवादीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यांनी राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा गावोगावी पोचवली तसं तर निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीसाठी फारसं चांगलं वातावरण नव्हतं पण तरीही लंकेनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला तेव्हा दोन हजार एकोणीसची विधानसभा निलेश लंकेंनी राष्ट्रवादीतून लढवली तेव्हा त्यांचा सामना शिवसेनेच्या विजय औटी यांच्यासोबतच झाला आणि त्यांच्या विरोधात ते पारनेर मतदारसंघातून निवडून आले मंडई निलेश लंकेंची जनतेत मिसळण्याची कला लोकांना फारच आवडते लंके जनतेशी थेट संवाद साधतात मनात कोणतीही शंका न आणता ते लोकांना काय हवं काय नको काय सुधारलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कोणताही मतभेद ठेवत नाहीत ते गाडीतून उतरून कोणाशीही भेटतात बोलतात आणि त्यांचा हाच संव त्यांच्या मतदारसंघातील लोकांना सुद्धा फार आवडतो असं म्हणतात कोरोना काळातलं त्यांचं काम तर संपूर्ण देशात फार गाजलं होतं म्हणजे बघा कोरोना महामारीची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा सर्वात मोठी होती कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ दिसून येत होती आणि त्यामुळंच बऱ्याच हॉस्पिटलवर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अतिरिक्त ताण येत होता अर्थातच जिकडे तिकडे बेड्स अवेलेबल होत नव्हते जर बेड्सच अवेलेबल नसतील तर कोरोना रुग्णांवर उपचार करणार कसं हा प्रश्न तेव्हा सगळ्यांसमोर उभा राहिला होता अशा परिस्थितीत निलेश लंके आपल्या लोकांसाठी पुढे आले आणि म्हणाले आपलं काय व्हायचंय ते होऊ दे पण या लोकांची सेवा कोण करणार मी नाही करणार तर कोण करणार माझं जे व्हायचंय ते होऊ द्या पण माझी लोक जगली पाहिजेत उभं केलं या सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या तसंच रुग्णांच्या जेवणाची सोय देखील करण्यात आली होती कोरोना काळात अनेक लोक कोरोनाला घाबरून मरून जात होती म्हणून निलेश लंकेनी चक्कर रुग्णांचं मनोरंजन व्हावं म्हणून रुग्णालयातच वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले होते कोरोना रुग्णांसाठी स्वतः कोविड सेंटरमध्ये जमिनीवर झोपून त्यांनी दिवस काढले पण तशा परिस्थितीत लोकांची सेवा केली कोविड सेंटरमध्ये जमिनीवर झोपलेल्या निलेश फोटो फोटोसुद्धा तेव्हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता कोरोना रुग्णांशी स्वतःहून विचारपूस करण्यापासून ते अगदी त्यांची ऑक्सिजनची पातळी तपासण्यापर्यंतची सगळी कामं ते स्वतःहून करायचे तेव्हा त्यांनी बांधलेल्या या कोविड सेंटरची सगळीकडं चर्चा झाली होती तेव्हाच सोशल मीडियावर निलेश लंकेंच्या कामाची चर्चा आणि कौतुक झालं होतं कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा लंकेंनी ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये टाकी ढाकेश्वरम इथं एक हजार बेडचं कोविड सेंटर उभारलं होतं या व्यतिरिक्त मागंसुद्धा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करावी या मागणीसाठी निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमोरण उपोषण केलं होतं हे उपोषण चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी मागे घेतलं होतं पण त्यांचं हे सगळं काम बाजूला राहून लंके सोशल मीडिया आणि त्यांच्या मतदारसंघात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट करतायत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता असो पण सध्या राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं निलेश लंके अजितदादा गटासोबत गेलेत तसं तर पहिल्यापासूनच ते अजितदादांच्या मर्जीतले नेते होते राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांचं अजितदादांसोबत जाणं आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं असो पण निलेश लंके म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस अशी त्यांची एकूण प्रतिमा लोकांच्या झालेली पाहायला मिळते कदाचित याच कारणामुळे नगर जिल्ह्यात लोकसभा उमेदवारीसाठी त्यांची चर्चा सुरू झाली तसं तर नगर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचं क्लेम आहे मात्र त्यांना तिथं तगडा उमेदवार मिळत नाहीये यामुळेच भाजपच्या दिलीप गांधी यांचा हा बाले किल्ला बनला आता विखे घराण्यातले डॉक्टर सुजय विखे पाटील हे इथल्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करतायत खर तर विखे पवार वादाला सुद्धा याच मतदारसंघाच्या उमेदवारीची किनार आहे आणि सोबतच पारनेर हे याच लोकसभा मतदारसंघात येत असल्यानं निलेश लंके यांच्या नावाची आतापासूनच तिथं चर्चा होऊ लागले पण अजितदादा आणि भाजप यांची युती किती दिवस टिकते जागा वाटपात इथली जागा कोणत्या पक्षाला मिळते या सगळ्या गोष्टींवर निलेश लंके यांची उमेदवारी डिपेंड आहे पण जिल्हाभर तसंच राज्यभर लंकेंची हवा असल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुढची लोकसभा निवडणूक इथं आत्तापासूनच सोपी वाटू लागली असो पण निलेश लंके यांचा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमदार निलेश लंके यांच्याबद्दलच्या तुमच्या भावनाही आम्हाला कमेंट करून कळवा तसंच आमच्याकडून अजून कुठल्या आमदार किंवा खासदारांचा जीवन प्रवास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्या नेत्याचंही नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच आपल्या व्हॉट्सॲप सुद्धा फॉलो करायला विसरू नका त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद